आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येत्या 12 तारखेला सर्वांचे 12 वाजवा. बारामतीकर शरद पवारांचे कर्नाटकातील जनतेला आवाहन. येत्या 12 तारखेला तुम्ही सगळ्यांनी मिळून सर्वांचे 12 वाजवा असे आवाहन हा बारामतीकर तुम्हाला करत आहे, असे प्रतिपादन देशाचे नेते खासदार शरद चंद्रजी पवार यांनी केले. सहकाररत्न प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुणे येथील व्यायामशाळेच्या मैदानावर प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या अमृत महोत्सवी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री RV देशपांडे होते. प्रारंभी अमृत महोत्सव समितीचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमात प्राध्यापक सुभाष जोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर निप्पाणी नगरीच्या वतीने खासदार शरद पवार यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमच्या वारण निप्पाणी मधील मिनिमम एज आहे तरी नॅशनल हॉलिडे जे असतं त्याचे बेनिफिट मिळायला लागले. त्यानंतर त्या काळामध्ये तंबाखू कामगारांची चळवळ झाली. त्या तंबाखूच्या चळवळीमध्ये शरद जोशींच्या नेतृत्वाची ती चळवळ झाली. सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक शेतकरी लोक यावेळी हजर होते की ज्या ठिकाणी 12 शेतकऱ्यांचं हुतात्मा त्या झाले. यावेळी त्यांनी ताकदीने काम केलं, त्याला तुरुंगवास आला आणि तो तुरुंगवास बघून सुद्धा कॉम्रेड प्राध्यापक नरेंद्र कुकडे यांनी सुद्धा तुरुंगवास बघला स्वतःच्या नोकरीवर तुळशी पत्र ठेवून. तर असं एक कुठलंही क्षेत्र नाही. आम्ही हॉटेल कामगारांची युनियन बांधली, कॉन्ट्रॅक्टर गडी गौंडी जे आहे त्याची युनियन बांधली. आज अशी परिस्थिती की जो कष्टकरी आहे, श्रम शिक्षकरी आहे. बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो, आज आपल्याला एक देशाला कृषी विभागामध्ये अतिशय चांगल्या अशा पद्धतीचं कार्याचा तसा उमटलेले लोकप्रिय नेते आज आपल्या निपाणीला आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत. तरी निपाणी नगरीच्या वतीनं आणि निपाणी मजार संघाच्या वतीनं प्रथम आपण सर्वांनी जोरात टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. जसं छत्रपतींनी जाणता राजा म्हणून आपण ओळखलं गेलं, तसं सन्माननीय पवार साहेबांना देशाचा जाणता राजा असं ओळखलं जातं. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपल्या या भागातून पंतप्रधान म्हणून नेतृत्व करायला पाहिजे अशी आमच्या सर्वांची एक भावना आहे. तर अशा या लोकनेत्यांना आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि सन्माननीय सुभाष जोशी सर या ठिकाणी त्यांचं 75 वर्ष पूर्ण झाले याबद्दल आपण सर्वांनी एक नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. वेदिके मेले आशीर्वादा, पद्मविभूषण, ರಾಷ್ಟ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಪದ್ಮ ವಿಭೂಷಣ ಪಡೆದಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನಾಚು ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಾದ ಶರದ್ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಸತ್ಕಾರ ಮೂರ್ತಿಗಳಾದ ಪ್ರಾಚಾರ್ಯ ಸುಭಾಷ್ ಜೋಶಿ ಮತ್ತು ಸೌಭಾಗ್ಯವತಿ ಸುಭಾಷ್ ಜೋಶಿ ಅವರೇ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಉದ್ಯಮ ಮಂತ್ರಿಗಳಾದ RV ದೇಶಪಾಂಡೆ ಸಾಹೇಬರೇ, ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರೇ, ವೀರ್ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ, ಸಮಯದ ಅಭಾವದಿಂದ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಶೀರ್ವಾದ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರೆ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರೇ, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ, ಮೊದಲನೇದಾಗಿ ಸುಭಾಷ್ ಜೋಶಿ ಅವರಿಗೆ 75ನೇ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಈ ಭಾಗದ
ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯನಾಗಿ ಅವರಿಗೆ ಶುಭವನ್ನು ಹಾರೈಸಿ ಅವರು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸೇವೆಯನ್ನ ಈ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಸೇವೆ ಮಾಡಲಿ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪಂಡಿತ್ ಸಾಹೇಬ್ ನಮ್ಮ ಸರ್ವೋಚ್ಚ ನೀತಿ ಆದರಣೀಯ ಶರದ್ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್, ಸರ್ವ ಉಪಸ್ಥಿತ ಖಾಸದಾರ್, ಆಮಚೆ ಪ್ರಕಾಶ್ ಅಣ್ಣ ಉಕ್ಕೇರಿ, ಮುನ್ನಾ ಸಾಹೇಬ್, ಹಸನ್ ಸಾಹೇಬ್, ಜಯವಂತರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್, ಆಮಚೆ ನೇತೆ ಆದರಣೀಯ ದಾದಾ, ಸರ್ವ ಉಪಸ್ಥಿತ ಮಾಜಿ ಆಮದಾರ್, ಸತ್ಕಾರ ಮೂರ್ತಿ ಮಾಜಿ ಆಧಾರ್ ಸ್ತಂಭ, ಮಾಜಿ ಜೇಷ್ ಸಹಕಾರಿ ಆದರಣೀಯ ಸುಭಾಷ್ ಜೋಶಿ ಸರ್, ಆದರಣೀಯ ವಹಿನಿ, मी आपल्या सर्वांचा जास्त टाईम घेत नाही, कारण शरद पवार साहेबांना पुण्याला जायचं आहे. मुळातच आम्ही 2 तास हा कार्यक्रम पाठीमागे आहे. मी सरांच्या बरोबर आयुष्यभर कायम विरोधात काम केलं, आम्ही मिळून केव्हा कामच केलेलं सर आणि मी, आणि काम करत असताना एकमेकाची वयाची मर्यादा राखून आम्ही काम केलं. ज्यावेळेला आम्ही सगळेजण मिळून काम करतोय त्याचा मला सगळ्यात मोठा राजकीय जीवनामधला सगळ्यात मोठा आनंद असेल तो तो आहे. मी सरांना एक विनंती करतो, नदीकाठाला लवाळा उडतोय तो त्याने आणून सोडलाय, तेवढा त्यांनी परत घेऊन जावा. आणि निप्पाणी भाग हा सुखकर राहून दे, व्याजाच्या मुकाट्यातनं त्याला बाहेर पडून दे एवढी विनंती करतो. तर गणेश उच्चेरी या ठिकाणी मी आता 12 तारखेचा उमेदवार आहे, त्यामुळे व्यासपीठातील सगळ्यांची नाव देतोय आणि खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सतीजना जारकुळी साहेब आणि व्यासपीठातील सन्मान्य व्यासपीठ उपस्थित जनसमुदाय आणि पत्रकार मित्र, आपल्याला माहिती आहे की सुभाष जोशी सरांचं 50 वर्ष आयुष्य सार्वजनिक जीवनामधलं आहे, 75 वर्षातलं. त्यातलं 25 वर्ष आयुष्य सरांचं आणि आमचा संघ छोट्यामध्ये गेले. आदरणीय साहेब, 5 निवडणुकांच्यामध्ये सर आणि मी एकमेकांच्या विरोधात होतो, चार प्रत्यक्षात आणि एक अप्रत्यक्ष. त्यापैकी सरांनी पहिल्या निवडणुकीत सज दिला, आमचा पराभव केला, मी कुमार साहेब आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात राहिलो. आणि 2013 साली आपण आपला संपूर्ण पाठिंबा दुसऱ्या पक्षाला देऊन त्यांनी मला पाडलं, त्याबद्दल राग नाही परंतु खंत आहे. यावेळी खासदार शरद पवार यांनी प्राध्यापक जोशी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत शेतकरी, साखर उद्योग आणि निवडणुका आदी विषयांवर आपली परखड मते मांडली. आणि थोडक्यातच कार्यक्रम पाठवावाची आमची विनंती होती. माझं भाषण नाव ऐकून मला धक्काच बसला, कारण मी भाषण करणार नव्हतो. परंतु ज्या भावना काका पाटलांच्या या कार्यक्रमाच्या मागं होत्या त्या स्पष्ट आहेत. सुभाष जोशींचा अमृत महोत्सव करायचा आणि पवारसाहेबांच्याकडून आपल्या सर्वांना संदेश द्यायचा एवढा कार्यक्रम आज काका पाटांनी घेतलेला आहे. मला वाटतं तो उद्देश त्यांचा सफल झालेला आहे. मात्र सुभाष जोशींची अनेक वर्षापासूनची माझी ओळख आहे, अनेक दशकं ते या विभागामध्ये गोरगरीब सामान्य आणि कष्टकरी आणि श्रीमंतांच्यासाठी लढा देत आहे, त्याचा उल्लेख मोहन बोडके सरांनी आपल्या भाषणामध्ये केला. सुभाष जोशींची संपूर्ण हयात ही डाव्या विचारसरणीशी आणि सातत्याने गोरगरीब माणसाशी त्यांची दाद जोडली आहे. मला वाटते गेल्या निवडणुकीत त्यांचा कसा काय नेम चुकला हे कळलं नाही मला त्यांचा अंदाज. आणि मला वाटतं एक चुकला आता यावेळा आपण दुरुस्त करूया. गेल्या निवडणुकीच्या मला वाटते काही कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ज्यावेळेला आलो होतो त्यावेळेला मी सरांना शपथ घातली होती, सर यावेळेला आपण चूक दुरुस्त करायची, आणि सरांनी कबूल केलं, त्यामुळे मी मनपूर्वक त्यांचा आभारी आहे.
मुख्यमंत्र्यांवरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींना वेळ बराच झालाय. आदरणीय पवार साहेबांचं भाषण ऐकायला आपण सगळे आतुर झालेलो आहात. मी या ठिकाणी जोशी साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती हीच त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची पावती आहे असं मला वाटतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण त्यांचं अभिनंदन करायला, सत्कार करायला, सन्मान करायला इथं आलेला. जाता जाता एवढंच सांगेन की आमच्या काका पाटलांची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्या आणि पुढच्या विधानसभेमध्ये व्यासपीठावरील या मतदारसंघातल्या सगळ्यांनी मिळून काका पाटील यांना आशीर्वाद दिले तर मला खात्री आहे की महाराष्ट्र कर्नाटकच्या विधान भवनामध्ये आम्हाला काका पाटलांची भेट घेण्याची संधी मिळेल. ते काम आपण कराल. ज्येष्ठ नेते जोशी सर यांचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. त्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व ज्येष्ठ युवक माता भगिनी पत्रकार छायाचित्रकार मित्र, सर्वप्रथम सरांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्यातून आणखीन मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य घडो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. या कार्यक्रमाचा हेतू आता काही लपून राहिलेला नाही. मला वाटते सगळेच जण थोडं थोडं आचारसंहिता पाळण्याच्या नादात थोडं थोडं बोलून गेले, सगळे काही स्पष्ट बोलले नाही. पण उद्देश तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या डोळ्यामध्ये आम्हाला दिसतो की आपण सगळेजण या विभागातून बदल घडवण्यासाठी आणि काही पूर्वीच्या काही चुका झालेल्या होत्या त्या दुरुस्त करून जोशी सरांनी मोठं मन करून आज काकासाहेबांना आशीर्वाद देण्यासाठी ते इथं आले आणि आम्हाला सगळ्यांना त्यासाठी बोलवले. आज नुसते एवढ्यावर इथंच आपल्याला शुभेच्छा देऊन चालणार नाही. 12 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी एक दिलानं एकजुटीनं राबून कष्ट करून हे कोणत्याही परिस्थितीत या तालुक्यामध्ये आणि या राज्यामध्ये या तालुक्यामध्ये बदल घडण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना काकांना ताकद द्यावी, साथ द्यावी. ಚಿತ್ರೆ ಮಾಡಬೇಕು ಆ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಕರೆದರೂ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಆಗ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುಭಾಷ್ ಜೋಶಿ ಅವರು ಒಬ್ಬ ಆದರ್ಶವಾದ ಶಾಸಕರು, ಕಲಂಕರಹಿತ ಶಾಸಕರಂದ್ರೆ ಒಬ್ಬರು ಸುಭಾಷ್ ಜೋಶಿ ಅವರು. 10 ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡಿದ ಕಾಮಕ್ಕೆ ಸರ ಸಜ್ಜನ ವ್ಯಕ್ತಿ, ಸಂಘಟಕಾಂಧಿ साखर कारखान्याला दिवस चांगले होते. माझ्या 25 वर्षाच्या अनुभव हा साखर कारखान्याचा. एवढी साखर कारखान्यावर वैट परिस्थिती कधी आली. आज सरकारच्या धोरणामुळं साखर धंद्यावर एवढा अरिष्ट परिणाम झाला आहे की पुढच्या वर्षी साखर कारखाने चालवायचे कसे हा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न. ऊस उत्पादकाच्या समोरसुद्धा प्रश्न आहे, साखर कारखानदारांच्या समोरसुद्धा प्रश्न आहे. त्यामुळं या प्रश्नावर लवकरात लवकर पवार साहेबांनी तोडगा काढावा अशी मी त्यांना विनंती करतो. साखर कारखान्याला वाचवू शकतील ते एकटे पवार साहेबच, दुसरं कोण वाचवू शकणार नाही याची मला खात्री आहे. मी पवार साहेबांना सांगितलं की निपाणी शहरामध्ये एक सांस्कृतिक वातावरण फार चांगलं आहे, निकोप आहे. इथं कन्नड भाषिक, मराठी भाषिक, उर्दू भाषिक सगळेजण एकत्र नांदतात. या ठिकाणी द्वेष नाही, जातीवाद नाही, जाती रंगली कधी झाल्याने. याचं कारण असं की आम्ही सर्वजण पुरोगामी होतो म्हणून इथं जाती रंगली झाल्याने फिरत नाही. आणि त्यामुळं या पुढच्या काळात सुद्धा हेच वातावरण पुढे न्यायचं असेल तर या सगळ्या नेत्यांच्यावर ही जबाबदारी आहे
हसन मुश्रीफ साहेब आणि जयंत पाटील किंवा धनंजय महाडिक आणि कल्लाप्पांना किंवा गणपतराव नुसता आम्हाला आशीर्वाद आणि शुभाशीर्वाद देऊ चालणार नाही. या निवडणुकीमध्ये तुम्ही सक्रिय झालं पाहिजे. आम्हाला आशीर्वाद नको. आणि हे हसन मुश्रीफ जे नाव आहेत निपाणीचे त्यांचा नगरसेवक सुद्धा आमच्या बरोबरच पाहिजे एवढे लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यांनी पण मला वचन दिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण हे करतो. एक भाग असा आहे की सुभाष जोशी एकदा वचन दिला की ते वचन काकांच्या पेक्षा जास्त राहून मी काकांना निवडून आणतो. उमेदवार आहे आणि काकांना माहिती आहे की ते सकाळी वाळकीहून यायच्या आधी तीन गावं केलेली असतात. तिथे एक संदेश घडायला मगापासून ऋषीकरांचा संदेश आहे. आम्ही बदललेलो आहे तुम्ही पण बदला असा संदेश इथे घडायला लागला. आणि एक सांगतो त्यांचं माहेर ऋषी असलं तरी 22 गाड्या ऋषीतनं आलेल्या येतात. आणि त्यामुळं काकासाहेब एवढा मोठा जनसमुदाय तुम्ही बघितला, एवढ्या माता भगिनी बघितल्या आणि आमच्यासारखे कंदेवीर असताना तुम्हाला कसलीही काळजी नाही. मी कुमार शिंगळे सर आणि उत्तम पाटील म्हणजे तो प्रत्यक्षपणे रावसाहेब दादा या सगळ्यांनी तुमची जबाबदारी घेतलेली आहे. आम्ही ती निश्चितपणे पार पाडू. तुम्ही माझ्या वाढदिवसाला वाढदिवसाच्या समारंभाला इतक्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानून माझ्यावर ही ऋण असंच ठेवा आणि असंच प्रेम तुमचं अखंड मिळो ही प्रार्थना करून मी आपली हृदय घेतो. शक्य होता तो 4% खाली आला आणि काही राज्यांनी तोही आणखीन संपवला आणि 0% सुद्धा कर्ज द्यायची भूमिका ही या देशामध्ये शेतकऱ्यांनी घेतली. आणि म्हणून जर हा तळ्याशी इमान राखणारा घटक त्याची एक प्रतिष्ठा ठेवायची असेल तर हे सगळे निकाल हे त्याला घेतले पाहिजेत. आणि ते निकाल घेण्याच्यासाठी यापूर्वीचं सरकार ज्या पद्धतीनं पावलं टाकत होती त्याच पद्धतीनं आजचं सरकार जर पाऊल टाकत असतील तर तुम्हाला वेगळा विचार करण्याचा अधिकार आहे. आणि तो वेगळा विचार करण्याची संधी कर्नाटकामध्ये आता लवकर आलेली आहे याचा मला मनापासून आनंद आहे. आज या ठिकाणी काकांनी आपल्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी आशीर्वादही मागितले. चांगली गोष्ट आहे त्यांनी आज सुभाष जोशींचे सुद्धा आशीर्वाद मागितले. मागच्या निवडणुकीत जे घेतले असते ती वेळ आली नसते. ठीक आहे आता झालं ते झालं. आता कशाला ते जुना काढायचं. आता काका व्यवस्थित रस्त्यावर आलेले अटकावस्त्याच्यानंतर माणूस शहाणा होतो. त्या प्रमाणे आज त्यांनी हे सगळं शहाणपण स्वीकारून निफाडीकरांचं समर्थ नेतृत्व विधानसभेमध्ये करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची तयारी ठेवली. आता तुमची जबाबदारी आहे तुमची सगळी साथ आणि शक्ती की त्यांच्या पाठीशी ही उभी करण्याच्या बद्दल आज तुम्ही लोकांनी की आता ही सगळी आचारसंहिता सगळीकडे आणि आचारसंहितेच्यामुळे उमेदवाराला काही गोष्टी सांगता येत आणि त्यामुळे ते लाजच काजच भरले. त्यांनी काही स्वच्छ काही सांगितलं पण त्याला काळजी होती की आता ही आचारसंहिता मी जर काही निवडणुकीचं बोललो तर इलेक्शनचा खर्च माझा इथे लागणार नाही त्या वांगडीत पडायला नको. आणि म्हणून काका हुशार आहे त्याने आम्हाला बोल आणि मी उद्या तुम्हाला सांगितलं की उद्याच्याला या राज्याबद्दल चित्र हे नीचनिष्क ठेवायचं असेल आणि ते गेले 5 वर्ष ज्या पद्धतीनं सामान्य माणसाचा हिताचा विचार या राज्यामध्ये झाला तो पुन्हा व्हायचा असेल तर काका पाटील आणि त्यांचे सगळे जे कोणी सरकारी विचाराचे असतील त्यांच्या पाठीशी तुम्ही वळा हे मी सांगितलं तर मला काही चिंता नाही. तर मी उमेदवारी नाही आणि माझं नाव या राज्याचं यादीची नाही आणि त्यामुळे तुम्ही काय करायचं असेल ते करावं. माझं स्वच्छ तुम्हाला सांगणं आहे कर्नाटकातल्या जनतेनं की देशाचं राज देशाचं चित्र आपल्याला बदलायचं आहे आणि हे देशाचं चित्र योग्य रस्त्यावर न्यायचं असेल तर ते चित्र बदलण्याच्या संबंधीची समान देशाची दृष्टी आज एका राज्याकडे आहे
अत्याचार करणार सकते. महानकारी न्यूज साठी निपाणीहून अनिल नवाळे.